कधी विरार लोकलमध्ये गेले आहात? जाऊन बघा, खूप मजा येईल. माझा जॉब आहे चर्नी रोडला आणि मी राहतो वसईला. सकाळी जेव्हा मी कपडे घालतो तर असं वाटतं की मिलिटरीचा युनिफॉर्म घालतो. बॅग घेताना असं वाटतं की मी कारतूस आणि बंदुकी घेऊन निघतो. आणि जेव्हा ट्रेनमध्ये घुसतो तर मला असं वाटतं की मी कुरुक्षेत्रात आलो आहे. मुंबईमध्ये प्रवास करायचा असेल तर विरार लोकल सर्वात डेंजर आहे, ती मी वापरतो. मुंग्यांसारखी माणसं ट्रेनमध्ये चढतात उतरतात बघून कधी कधी भीती वाटते. ते बघून मला फक्त कधी एकदा असा विचार येतो की या ट्रेनमध्ये मी चढू की नाही चढू. तुम्ही स्वतः ट्रेनमध्ये चढत नाही, तुम्हाला धक्का मारून आतमध्ये टाकलं जातं. त्यामुळे कधी कधी वाटतं मला की जर माझी चांगली बेल्ट असती तर कोणी धक्का मारून साईडला मला टाकलं नसतं. ट्रेनमध्ये इतकी गर्दी असते की फक्त एक पाय तुम्ही ठेवू शकता, दुसरा पाय हवेत लटकत असतो. विरार लोकलमध्ये एका माणसासाठी लगभग इतकीशी जागा असते. एकदा तुम्ही ट्रेनमध्ये चढले तर ज्या पोझिशनमध्ये तुम्ही असतात त्याच पोझिशनमध्ये तुम्हाला राहायला लागतं. जर तुम्ही असे आहात तर असेच राहायला लागेल, मान तुमची अशी आहे तर अशीच राहायला लागेल. त्याशिवाय जर तुम्हाला फोन आला तर ते तुमच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण तुम्ही फोन उचलू तर नाही शकत, पण त्याशिवाय शिव्या जरूर खायला लागणार. एकमेकांचे चेहरे एकमेकांच्या समोर असतात. तुम्हाला कधीकधी असं वाटतं की मी श्वास घेते तर त्यांनी सोडलेला श्वास आहे. जेव्हा मी लोकलमधून खाली उतरतो मला असं वाटत नाही की मी अंघोळसुद्धा केलेली आहे, इतका घामाघूम होऊन जातो. इतकी मेहनत केल्यानंतर जेव्हा घरी जायची वेळ येते तर परत तीच विरार लोकल आम्हाला दिसते, तीच मुंग्यांसारखी गर्दी, तीच धक्काबुक्की, तोच प्रवास. या विरारपाशी मी खरंच खूप वैतागलेलो आहे. लवकरात लवकर याच्याशी सुटकारा पाहिजेच पाहिजे. जर मी 1 करोड रुपये कोण होईल मराठी करोडपतीमध्ये जिंकलो तर मी स्वतःचा एक उद्योग सुरू करेल, ज्याच्यात मी लोकांना हायर करेल काम करण्यासाठी आणि मी स्वतः आराम करेल. मला याच्यापेक्षा थोडी मोठी जागा पाहिजे.